मुख्यमंत्री शिंदे यांनी आता मुख्यमंत्री पदाचा पदभार हा स्वीकारलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत आता शिंदे विराजमान झालेले. मुख्यमंत्री पदाचा पदभार त्यांनी स्वीकारला असून मुख्यमंत्री शिंदे हे मंत्रालयात पोहोचले होते. यावेळेस मुख्यमंत्री कार्यालयात फुलांची सजावट करण्यात आली होती. सोबतच मुख्यमंत्र्यांच्या दालनात बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, पंतप्रधान मोदी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावण्यात आले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारलेला. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयात फुलांची सजावट करण्यात आली होती. सोबतच मुख्यमंत्र्यांच्या दालनात बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, पंतप्रधान मोदी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावण्यात आले होते. संदीपान भुमरे यांनी लोटांगण घातलं होतं असं राऊत यांनी म्हटलेलं आहे. संदीपान भुमरे यांच्यावर राऊतांनी टीका केलेली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ता दीपक केसरकर यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. राऊतांच्या वक्तव्यावर आता बंडखोर पुन्हा एकदा भडकलेले आहेत. संदीपान भुमरे यांनी राऊतांसमोर लोटांगण घातलं होतं असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे. यावर आता दीपक केसरकर यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. ते आमचे आहेत. आजही एका नात्याने आम्ही बांधले गेलेलो आहोत. पण नक्की कारण ठरवा. 2019 साली याच हिंदुत्ववादी भारतीय जनता पक्षानं हिंदुत्ववादी शिवसेनेला दिलेला शब्द फिरवला म्हणून आमच्यावरती ही वेळ आली. तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे? आता काल संजय राठोड बोलत होते असं ऐकलं मी, माझ्यामुळे पक्ष सोडला. आदल्या दिवसापर्यंत माझ्यावर बसले होते. संदीपान भुमरे जेव्हा मंत्री झाले तेव्हा सामना कार्यालय येऊन त्यांनी लोटांगण घातलं माझ्यासमोर प्रेमानं. साहेब तुम्ही होतात म्हणून हे सरकार आलं आणि आम्ही मंत्री झालो हे सांगणारे संदीपान भुमरे. अनेक गोष्टी राऊतांना माहितीही नसत की काय चाललेल्या आहेत त्या. मी असं म्हटलं तर चुकीचं ठरेल, पण ते स्वतःला खूप जवळचे समजतं तसं नसतं. ते खूप जवळचे पवारसाहेबांचे असते. उद्धवसाहेबांच्याबद्दल किती प्रेम करतात याचे मला खरोखर माहिती नाही. आणि त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही हा विचार आज नाही सांगितला. मी स्वतः तर 4-5 महिने झाले आणि मला ज्याला जाणीव झाली की शिवसेना धोक्यामध्ये येते त्या दिवसापासून माझे प्रयत्न चालू होते साहेबांचं मन वळवण्यासाठी. आणि त्यांच्या पायावर लोटांगण घालण्यापैकी मी कधीच नव्हतो. मी कधी मंत्री बनवा म्हणून उद्धव साहेबांना भेटलं असेल तर त्यांनी सांगावं.